ಮಹಾಪಾಲಿಕೆಯ ಮಳಿಗೆಗಳ ಲೀಲಾವಕ್ಕಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡಣವಿಸ್ ಅವರು ತುರ್ತಾದ ಸ್ಥಗಿತಿ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಈ ಸಂದರ್ಭದ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಧೋರಣಾತ್ಮಕ ನಿರ್ಣಯ ಆದ ನಂತರ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸಂಪನ್ನಗೊಳ್ಳುವುದು ಈ ರೀತಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಪಾಲಿಕೆಯ ವ್ಯಾಪಾರಿ ಸಂಕುಲದಲ್ಲಿಯ 1386 ಮಳಿಗೆಗಳ ಲೀಲಾವ್ ಈ ನಿವಿಧ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ಮಾಡುವ ಆದೇಶ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನಗರ ವಿಕಾಸ ವಿಭಾಗವು ಜೂನ್ 28 ನೀಡಿತು. ಈ ಆದೇಶದಂತೆ ಮಹಾಪಾಲಿಕಾ ಆಯುಕ್ತ ಡಾಕ್ಟರ್ ಅವಿನಾಶ್ ಡಾಕ್ಣೆ ಅವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಆರಂಭಪಡಿಸಿದ್ದರು. ನಗರದಲ್ಲಿಯ ಮಳಿಗೆ ಧಾರಕ, ವ್ಯಾಪಾರಿ, ವಿವಿಧ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ನೇತಾರರು, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಘಟನೇತ ಅವರು ಈ ಲೀಲಾವು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದರು ಹಾಗೂ ಇದಕ್ಕಾಗಿ ಆಂದೋಲನೆ ಕೂಡ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯ ಮೇರೆಗೆ ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಿ ಸುಭಾಷ್ ದೇಶ್ಮುಖ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಹಾಗೂ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿ ಇವರ ಒಂದು ಶಿಷ್ಟಮಂಡಳವು ಗುರುವಾರದಂದು ನಾಗ್ಪುರದಲ್ಲಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡಣವಿಸ್ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಸುಮಾರು 15 ಚರ್ಚೆಯ ನಂತರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಳಿಗೆಗಳ ಈ ಲೀಲಾವ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ತುರ್ತಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗುವ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಶಿಷ್ಟಮಂಡಳವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀಡಿರುವಂತಹ ಮನವಿಯ ಮೇಲೆ ಅವರು ಆದೇಶವನ್ನು ಕೂಡ ನಗರ ವಿಕಾಸ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ವ್ಯಾಪಾರಿ ಮಳಿಗೆಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಧೋರಣಾತ್ಮಕ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಮಾಹಿತಿ ಕೂಡ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡಣವಿಸ್ ಅವರ ಎದುರುಗಡೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ವ್ಯಥೆ ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಜಳಗಾಂವದಲ್ಲಿ ಆಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಸೋಲಾಪುರದ ಮಳಿಗೆ ಧಾರಕ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಮೇಲೆಯೂ ಕೂಡ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕ ವಿನಂತಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಲೀಲಾವದ ಈ ನಿವಿಧ ಪದ್ಧತಿಗೆ ಸ್ಥಗಿತಿ ನೀಡುವ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಇದರಿಂದಾಗಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಲ್ಲಿ ಭರವಸೆ ಮೂಡಿದೆ. ಲೀಲಾವ್ ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕಾಗಿ ಆಂದೋಲನೆಯ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಒಗ್ಗಟ್ಟನ್ನು ಕೂಡ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಗರ ಸೇವಕ ನಾಗೇಶ್ ವಲ್ಯಾಳ್, ಸಂತೋಷ್ ಭೋಸ್ಲೆ, ಗಣೇಶ್ ಪೂಜಾರಿ, ಶ್ರೀಶೈಲ್ವನ್ ಶೆಟ್ಟಿ, ಸಂಗೀತಾ ಜಾಧವ್, ಶಂಕರ್ ಜಾಧವ್, ದೇವಾಗಾಯ ಖುಷಾಲ್, ದೇಟಿಯಾ, ಸಲೀಂ ಮುಲ್ಲಾ, ವಿಶ್ವಜಿತ್ ಮುಳಿಕ್, ಅಶೋಕ್ ಆಹುಜಾ ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದರು. ತುರ್ತು ते जे गाळेधारकांच्या संभ्रमात होते की लिलाव होणार आहे ते तुर्त या ठिकाणी स्थगिती दिलेल्या आहेत आणि येत्या काळात दुसरं नवीन त्यांनी जीआर या ठिकाणी पाठवणार आहेत. त्यात फक्त सोलापूर शहराचा नाहीये, दुरुस्ती करून त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातला बदल होणार आहे. त्यावेळेस आत्ताचे जे काही संभ्रमात अवस्थेत जे गाळेधारक होते त्यांना आता थोडाफार दिलासा मिळालेला आहे. येत्या काळात चांगलेच निर्णय सीएम साहेबांनी घेतील, त्या पद्धतीने विचारणे करतील आणि जे काय न्याय द्यायचे भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी गाळेधारकांच्या निर्णय घेतील. आणि मला असं वाटतं की आज जे काही गाळेधारकांच्या संदर्भात ज्या बैठक या ठिकाणी झालं ते योग्य या ठिकाणी झाले. आणि परत एकदा मी साहेबांना विनंती केली की सोलापूर महानगरपालिकेला बजेट देण्यासाठी संदर्भात एक पत्र ह्या ठिकाणी दिलं, त्या 300 कोटीचं बजेट पाणी पुरवठ्यासाठी द्यावं अशी मागणी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जळगावचा या ठिकाणी विषय काढला. जळगावच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जळगावचा या ठिकाणी निर्णय आम्ही केलेला आहे तोच निर्णय या ठिकाणी सर्वच महानगरपालिकेमध्ये लागू करण्यासाठी आणि जी सध्या जी चाललेली प्रक्रिया आहे तूर्त या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी स्थगिती करण्याचा आदेशच माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनावरच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचे पार्श्वभूमी असं की या ठिकाणी चर्चामध्ये या ठिकाणी आडमासऱ्यांनी अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी पटवून दिला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तो विषय ऑलरेडी गाळ्याचा विषय जळगावचं त्यांनी उदाहरण दिलं. त्या जळगावच्या उदाहरणावर या ठिकाणी आधारितच या ठिकाणी व्यापाऱ्यांना कुठेही अडचणीत आणण्याचं काम होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी चर्चा करताना या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि या प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचं या ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाला ते आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. त्या आदेशाची कॉपी लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिकेला प्राप्त होईल आणि या ठिकाणी जी चाललेली प्रक्रिया आहे या चाललेल्या प्रक्रियेला या ठिकाणी स्थगिती देण्यात येईल. जे राबवत असलेल्या ई टेंडर प्रक्रियेला आणि भाजपाचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी सर हे त्यावेळी उपस्थित होते, यांनी विचार मांडले. ह्या सर्वांचा विचार करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्या ई टेंडर पद्धतीला लिलाव पद्धतीला स्थगिती दिलेली आहे.
आणि त्यामुळे आज व्यापाऱ्यांना सोलापूरच्या व्यापाऱ्यांना थोडा बहुत दिलासा मिळालेला आहे आणि हे एक प्रकारचं व्यापाऱ्यांची एकजुटतेचा विजय असल्याचं मी यावेळी नमूद करतो. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की विद्यमान परिस्थिती या परिस्थितीमध्ये गाळ्यांचा ई निविदा प्रक्रिया राबवू नये अशा प्रकारची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला तत्वतः मान्यता दिली असून माननीय आयुक्त राबवित असलेल्या ई निविदा प्रक्रियेला त्यांनी तूर्तास स्थगिती दिलेली असून पुढील आदेश होईपर्यंत ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे आणि यानंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर एक धोरण निश्चित करून जो धोरण ठरवला जाईल माननीय महाराष्ट्र शासनाकडून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून ते मान्य करण्याचं व्यापारी संघटनेने देखील या ठिकाणी मान्य केलेलं आहे. एकूण या बाबीमध्ये व्यापाऱ्यांचं समाधान होईल असं एकंदर चित्र आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी मनपूर्वक आभार मानतो.